नमस्कार, आज आपण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी प्रत्येक घरोघरी बनवली जाणारी भोगीची भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत. काही ठिकाणी या भाजीला खेंगाट असे म्हणतात, तर काही ठिकाणी लेकुरवाळी भाजी असे देखील म्हणतात. आज आपण ही भाजी कोल्हापुरी स्टाईलमध्ये बनवणार आहोत, एकदम स्पायसी आणि मसालेदार. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तुम्हाला रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ही भाजी बनवण्यासाठी मी या ठिकाणी अर्धी वाटी हिरवे मटार, अर्धी वाटी हरभऱ्याचे दाणे, अर्धी वाटी डिंगऱ्या, कच्चे शेंगदाणे 10 ते 15 मिनिट भिजत ठेवले होते ते 4 ते 5 बोर, वालाचे शेंगा अर्धी वाटी आणि 1 गाजर कट करून घेतलेले, 1 बटाटा, 2 वांगे कट करून घेतलेले. वांगे आणि बटाटा काळा पडू नये यामुळे ते मी पाण्यात ठेवले आहेत. या भाजीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. सर्वात अगोदर आपण या भाजीचा मसाला बनवून घेऊया. या ठिकाणी मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून घेऊया. यामध्ये 2 कांदे उभे कट करून घेतलेले आहेत ते टाकून घेऊया. कांद्याचा कलर चांगला सोनेरी ब्राऊन झाला की मग त्यामध्ये 4 चमचे ती टाकून घ्यायचे आहेत. ती देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करून भाजून घ्यायचे आहेत. आता आपण जेवढे तीळ यामध्ये वापरले आहेत, या ठिकाणी आपण 4 चमचे तीळ वापरले आहेत, तर 4 चमचे सुकं खोबरं घेतलं आहे ते देखील यामध्ये टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. हे सर्व आपण यांचा कच्चेपणा जाऊपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपले हे सर्व साहित्य व्यवस्थित भाजले गेले आहे. आता आपण हे एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. आता यामध्ये 1 हिरवी मिरची ही ऑप्शनल आहे, 1 इंच अद्रकचा तुकडा आणि हिरवी कोथिंबीर आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, हे सर्व व्यवस्थित मिश्रण बारीक वाटून घेऊया. या प्रकारे मिश्रण बारीक वाटून घ्यायचं आहे. आता आपण ज्या कढईमध्ये मसाला भाजून घेतला होता त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून आपण ज्या सर्व भाज्या घेतल्या होत्या एक एक करून त्या सर्व टाकून घेऊया. आपल्या सगळ्या भाज्या यामध्ये टाकून झालेल्या आहेत. आता ह्या सर्व भाज्या तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायच्या आहेत. यामध्ये चवीपुरते मीठ आणि चिमूटभर हळद टाकून ह्या सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून 1 मिनिटभर चांगले वाफवून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता 1 मिनिट झालेला आहे आणि आपल्या भाज्या देखील व्यवस्थित वाफवून झालेल्या आहेत. आता यामध्ये 1 ग्लासभर पाणी टाकून ह्या सर्व भाज्या 70-80% शिजेपर्यंत शिजून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता 8 ते 10 मिनिट झालेले आहेत आणि आपल्या भाज्या देखील सर्व व्यवस्थित शिजल्या गेल्या आहेत. आता आपण भाजीची ग्रेव्ही बनवून घेऊया. या ठिकाणी मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये 3 पाया तेल टाकून घेतले आहे. या भाजीमध्ये तेल थोडंसं जास्तच वापरायचं. तेल गरम झालं की मग त्यामध्ये 1/2 टीस्पून जिरं टाकून घ्यायचं. जिरं फुललं की मग त्यामध्ये 4 ते 5 कढीपत्त्याची पाने आणि चिमूटभर हिंग टाकून घ्यायचं. कढीपत्त्याच्या पानामुळे भाजीला खूप छान चव येते. आता यामध्ये 1/2 टीस्पून धने पावडर टाकून घेऊया. या स्टेजला आता गॅस बंद करायचा आहे आणि त्यामध्ये 1 चमचाभर तीळ टाकून घ्यायचे आहेत. तिळामुळे भाजीला खूप छान अशी चव येते. आता यामध्ये गरम मसाला, कोल्हापुरी मसाला, कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर हे सर्व मसाले टाकून घेऊया. जर तुम्ही गॅस या ठिकाणी बंद केला नाही तर तुमचे मसाले सर्व करपू शकतात आणि त्यामुळे भाजीची चव देखील बिघडू शकते. त्यामुळे गॅस बंदच ठेवायचा आहे. आणि आपण मगाशी वाटून घेतले होते ते सर्व वाटण यामध्ये टाकून हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे.
या सर्व मसाल्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। मसाल्याचे वाटण यामध्ये घातल्याच्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि नंतर गॅस ऑन करायचा आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता साईडने तेल सुटले आहे आणि आपला मसाला देखील व्यवस्थित परतला गेला आहे। आता या मसाल्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे। मीठ बेतानेच वापरायचे आहे कारण आपण भाज्या शिजवताना त्यामध्ये मीठ वापरलं होतं। आता यामध्ये आपण शिजवून घेतलेल्या सर्व भाज्या टाकून घेऊया आणि ते सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। या ग्रेव्हीमध्ये सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत। आता आपण यामध्ये पाणी टाकून घेऊया। यामध्ये कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे त्यामुळे भाजीवरती खूप छान तर्री येते। तुम्हाला रस्सा जास्त हवा असेल तर तुम्ही यामध्ये जास्त पाणी वापरू शकता। जर तुम्हाला रस्सा कमी हवा असेल तर यामध्ये कमी पाणी वापरा। या ठिकाणी मी एक तांब्या भरून पाणी वापरले आहे। आता या भाजीवरती झाकण ठेवून ही भाजी 7 ते 8 मिनिट शिजवून घ्यायची आहे। सात ते आठ मिनिट झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीने वरती तेल सोडलेले आहे आणि आपली भाजी देखील व्यवस्थित शिजली गेली आहे। या भाजीचा टेक्स्चर आणि कलर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आलेला आहे। अप्रतिम अशी आपली भाजी तयार झालेली आहे। भोगीच्या दिवशी ही भाजी नक्की ट्राय करा। मी सांगते म्हणून या पद्धतीने भाजी बनवून पहा, खूप छान होते। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।